हेलो स्टूडेंट्स, आज आपण लाईटचा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा फेनॉमेनॉन पाहणार आहोत. या अगोदर आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे फेनॉमेनॉन पाहिलेले आहेत. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय? तर रिफ्लेक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे की लाईट ज्यावेळेस सेम मिडियममध्ये बाउन्स होतो त्यावेळेस आपण त्याला रिफ्लेक्शन असं म्हणतो. तर लाईट वन मीडियम टू अनादर मीडियम जात असताना त्याचा पाथ जो चेंज होतो त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. तर रिफ्लेक्शन म्हणजे सेम मीडियममध्ये लाईट बाउन्सिंग बॅक इन द सेम मीडियम, या फेनॉमिनला आपण रिफ्लेक्शन असं म्हणतो. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय? तर हे जे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे याच्यामध्ये लाईट हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो म्हणजे त्यावेळेस रिफ्रॅक्शन व्हायला पाहिजे. तर डेन्सर मिडियममधून जर समजा तो रेअरर मिडियममध्ये जात असेल, व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मिडियम टू रेअरर मिडियम, मग आपण जर अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेलो तर त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा वाढत जातो. म्हणजेच ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीजेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. आता अबव सम पर्टिक्युलर अँगल, नॉट ॲट, हिअर इज अबव. एक पर्टिक्युलर अँगल असा असेल की त्या अँगलला आपल्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो 90 डिग्री मिळेल, आणि त्याच्यापेक्षा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स जर आणखीन इन्क्रीज केला अँगल ऑफ इन्सिडन्स तर त्या पर्टिक्युलर अँगलच्या बहु म्हणजे लाईट जो आहे तो आता रिफ्रॅक्ट न होता रिफ्लेक्ट होईल डेन्सर मिडियममध्ये. तर हा जो फेनॉमेनॉन आहे, दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन डायग्रामच्या साह्याने आपण पाहूयात कसं होतं ते. तर सपोज दिस इज द रिफ्लेक्टिंग सरफेस एक्स वाय, हा सॉरी रिफ्रॅक्टिंग सरफेस एक्स वाय. याच्यामध्ये आपण हे वरचं जे मिडियम आहे ते समजा रेअरर मिडियम घेतलं आणि खालचं जे मिडियम आहे ते डेन्सर मिडियम घेतलेलं. तर आपला जो सोर्स आहे तो सोर्स या ठिकाणी आहे. यस, हा आपण सोर्स घेतलेला आहे. हा सोर्स जो आहे इथून लाईट इन्सिडेंट झालेला सरफेसवरती एक्स वाय या सरफेसवरती नॉर्मली इन्सिडेंट झालेला हा रे आहे, तर तो विदाऊट रिफ्रॅक्शन असाच गेलेला दिसतो आपल्याला वर, म्हणजे त्याचं रिफ्रॅक्शन होत नाही. जर लंब पडलेला असेल तर रिफ्रॅक्शन होत नाही, म्हणजेच त्याचा पाथ चेंज होत नाही. आता परत इथून आणखीन इथं या सोर्सपासून या सरफेसवरती ऑब्लिकली इन्सिडेंट झालेला आपण हा रे घेतला तर ह्यानी नॉर्मलशी, हा पण नॉर्मलच आहे, तर नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. तर हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तर आपल्याला हा या प्रकारे रिफ्रॅक्ट झालेला दिसतो अवे फ्रॉम नॉर्मल, म्हणजेच हा आहे तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता इथं आपण ऑब्झर्व केलं, इथं आणखीन अँगल ऑफ इन्सिडन्स आपण समजा वाढवला तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा आपल्याला ह्या आरपेक्षा हा जास्त दिसतो, म्हणजेच आर वाढलेला आहे. परत आणखीन आय वाढवलं तर परत आणखीन आर वाढेल, आणि आर वाढून आता किती वाढलेला आहे इथं, तर किती झालेला आहे, तर 90 डिग्री मिळालेला आहे इथं. मग ह्या 90 डिग्री मिळाल्या की आता जर आपण अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला ह्याच्यापेक्षा जास्त, तर आता ह्याच्यापेक्षा जास्त रिफ्रॅक्शन होणार, म्हणजे तो कुठल्या मिडियममध्ये येणार, तर ह्या डेन्सर मिडियममध्येच येणार. ह्या प्रोसेसला आपण रिफ्लेक्शन असं म्हणतो. म्हणजे काय झालं आता, तर हा जो रे आहे तो इथपर्यंत आपल्याला रिफ्रॅक्ट झालेला दिसतो, आणि याच्या पुढं म्हणजे ह्या पर्टिक्युलर अँगलच्या पुढं इथं आपल्याला रिफ्लेक्शन मिळालेले दिसते. दिस पर्टिक्युलर अँगल म्हणजेच फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री, हे आर इज इक्वल टू किती आहे इथं 90 डिग्री आहे, या अँगलला म्हणायचं क्रिटिकल अँगल आय सी. हा जो आहे तो क्रिटिकल अँगल आहे, ह्याला आपण आय सीने दाखवतो. आणि मग आय च्या वेळेस हा ग्रेटर दॅन आय सी असेल, क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त, त्यावेळेस याचं आपल्याला इथं रिफ्लेक्शन झालेलं दिसतं. मग आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी कुठल्या दोन महत्त्वाच्या कंडिशन्स असतील, तर याच्यावरती क्वेश्चन आपल्याला असा विचारला जाईल, अंडर व्हॉट कंडिशन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इज पॉसिबल. तर कोणत्या कंडिशन आहेत? तर आता आपण पाहिलं की रे हा डेन्सर मिडियममधून रेअरर मिडियममध्ये ट्रॅव्हल होत होता, म्हणजेच रे मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मिडियम टू रेअरर मिडियम, म्हणजेच तो काय होईल, तर डेन्सर मिडियममधून कुठं जाईल, तो रेअरर मिडियममध्ये जाईल. आणि दुसरी जी कंडिशन आहे ती कंडिशन म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल,
इन्सिडन्स अँगल जो आहे तो हा क्रिटिकल अँगलपेक्षा ग्रेटर असेल त्यावेळेसच आपल्याला रिफ्लेक्शन मिळालेलं आहे. ज्यावेळेस आय हे लेस दॅन आय सी होतं त्यावेळेस मात्र काय मिळालेलं आपल्याला, व्हेन आय इज लेस दॅन आय सी इट गेट्स रिफ्रॅक्टेड, म्हणजे इथं रिफ्रॅक्शन मिळालेलं आहे आपल्याला. पण ज्यावेळेस आय इज इक्वल टू आय सी असेल तर त्यावेळेस आपल्याला किती मिळालेले आहे रिफ्रॅक्शन, किती मिळालेले आहे, आर इज इक्वल टू 90 डिग्री. आणि ज्यावेळेस आय इज ग्रेटर दॅन आय सी असेल त्यावेळेस हा रे काय झालेला आहे, रिफ्लेक्ट झालेला आहे, ज्याला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर ह्या आपल्याला कंडिशन्स याच्या सांगता येतील. आता आपण हा क्रिटिकल अँगल म्हणजे काय, ह्या जो आहे आय इक्वल टू आय सी म्हणलेलं आहे तर याला आपण क्रिटिकल अँगल असं म्हणतो. मग क्रिटिकल अँगलची डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला, तर आय इज इक्वल टू आय सी, आय म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स. तर त्याची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपल्याला करताना या प्रकारे करता येईल. त्याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जाईल, डिफाईन क्रिटिकल अँगल आणि ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर इट, त्याला जोडून हा क्वेश्चन विचारलेला असेल. तर क्रिटिकल अँगल म्हणजे काय, तर अँगल ऑफ इन्सिडन्स, क्रिटिकल अँगल म्हणजे काय, अँगल ऑफ इन्सिडन्सच आहे इन डेन्सर मीडियम. कारण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्याला कधी मिळतं, तर रे हा डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये जात असेल तर. त्यामुळे अँगल ऑफ इन्सिडन्स इन डेन्सर मीडियम फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन कोणत्या मीडियममध्ये होतं, तर हे रेअरर मीडियममध्ये होतं. आणि हे रिफ्रॅक्शन किती असेल, 90 डिग्री. म्हणजेच क्रिटिकल अँगल म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स ज्यावेळी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असेल, 90 डिग्री, दिस इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल. आता याचं एक्सप्रेशन जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर हे एक्सप्रेशन काय येईल, फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन रे मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर, म्हणजे डेन्सरमधून तो कुठं जातो आहे, रेअररमध्ये जातो आहे. मग डेन्सरमधून जर रेअररमध्ये जात असेल तर आता अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, वी नो दॅट स्नेल्स लॉ, स्नेल्स लॉ काय आहे, तर एन इज इक्वल टू साईन आय अपॉन साईन आर. कधी हे, जर रे फर्स्ट मीडियममधून सेकंड मीडियममध्ये म्हणजेच रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जात असेल तर. आता या प्रोसेसमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या प्रोसेसमध्ये रे हा डेन्सरमधून रेअररमध्ये ट्रॅव्हल होतो आहे, त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला काय मिळेल, एन इज इक्वल टू साईन आर अपॉन साईन आय असा फॉर्म्युला मिळेल. मग क्रिटिकल अँगल आपल्याला काढायचं आहे, क्रिटिकल अँगलची कंडिशन काय, कशाला म्हणायचं क्रिटिकल अँगल, तर क्रिटिकल अँगल म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. क्रिटिकल अँगल म्हणजेच काय, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच आय, म्हणजे आय इज इक्वल टू आय सी. ज्यावेळेस आय इक्वल टू आय सी असतं त्यावेळेस त्याचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपल्याला किती मिळतो, तर 90 डिग्री, म्हणजे आर इज इक्वल टू 90 डिग्री. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण स्नेल्स लॉ हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण आर आणि आयची किंमत ठेवूयात. म्हणजे एन इज इक्वल टू काय आलं, आता साईन आरची किंमत आपण इथं, हे जे साईन आर आहे ह्याची किंमत आपण काय ठेवली, आरची किंमत 90 डिग्री ठेवलेली आहे. तर साईन 90 आणि साईन आय म्हणजेच आय इज इक्वल टू काय, आय सी आहे, म्हणून इथं आपण किंमत ठेवलेली आहे इथं साईन आय सी. तर एन इज इक्वल टू साईन 90 अपॉन साईन आय सी. अकॉर्डिंग टू ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन्स वी नो दॅट साईन 90 इज इक्वल टू 1. देअरफोर एन इज इक्वल टू काय लिहितं, 1 अपॉन साईन आय सी. आता हे साईन आय सी जे आहे ते आपण एन इज इक्वल टू 1 अपॉन साईन आय सी, साईन आय सी इकडे घेतलं आणि एनला तिकडे नेलं तर काय येईल, साईन आय सी इज इक्वल टू 1 अपॉन एन. आता आपल्याला काढायचे फक्त आय सी काढायचे, म्हणजे ह्या साईनला पण आपल्याला काय करावं लागेल, तिकडं पाठवावं लागेल. हे साईन इकडं गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले होईल, म्हणजेच 1 अपॉन साईन आणि इथं काय येईल 1 अपॉन एन. आता हे साईन आपण जर वर घेतलं तर साईनची पॉवर काय किती आहे इथं, काहीच नाही, याचा अर्थ प्लस 1 असते इथं. पण ही वर गेल्यानंतर पॉवर काय होते, निगेटिव्ह होते, आणि त्यामुळं काय मिळेल आपल्याला हे रिलेशन, आता आय सी इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एन. म्हणजेच हे 1 अपॉन साईन जे असतं हे साईन वर गेलं की साईन रेज टू -1 होतं. याला वाचताना आपण कसं वाचायचं, साईन इनव्हर्स. म्हणून काय मिळेल रिलेशन, आय सी इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन एन. दिस इज एक्सप्रेशन फॉर आय सी. हा आय सी म्हणजेच क्रिटिकल अँगल, आणि हा क्रिटिकल अँगल वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळा असतो.
जर आपण ग्लास घेतला तर ग्लासचा क्रिटिकल अँगल किती असेल 41°49' म्हणजेच नियरली इक्वल टू 42°. तर आपण जर वॉटर घेतलं तर वॉटरचा किती असेल हा क्रिटिकल अँगल 48°35' म्हणजेच नियरली इक्वल टू 49'. तर हे आपले आहे क्रिटिकल अँगलचं एक्सप्रेशन. क्रिटिकल अँगल म्हणजे काय आणि क्रिटिकल अँगलचं एक्सप्रेशन आपण घेतलेलं आहे. काय मिळाले क्रिटिकल अँगलचं एक्सप्रेशन? तर आय सी इज इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ 1/n हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालेलं आहे. तर आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे ह्या फेनॉमिनॉनमुळे आपल्याला जे काही इलुस्ट्रेशन्स मिळणार आहेत किंवा जे काय आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचे इफेक्ट्स, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.